नमस्कार रसिक श्रोते हो, तुमच्या मनामनातली आणि तुमच्या आवडीची गाणी घेऊन आली आहे मी गायत्री गरुड तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो आपकी पसंद। हॅलो हॅलो नमस्कार हॅलो आपकी पसंद स्टुडिओ। नमस्कार मॅडम, आपलं नाव काय? स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात। आज कोणतं गीत ऐकायचं? सातारा केंद्रला पहिल्यांदा फोन लागलाय। पहिल्यांदा फोन लागलाय, वा छान। हो पहिल्यांदा। आज कोणतं गीत ऐकायचंय मग आपल्याला? लता मंगेशकरच्या आवाजामध्ये गीत आहे मैं 16 बरस की बाली उमर। बर, हे गीत ऐकायचंय आपल्याला? हे गीत ऐकायचंय। बर, आपण ऐकता सातारा आकाशवाणी नियमित? हो सातारा आकाशवाणी आता नवीन ऐकलो, म्हणजे कसं ते ऍप निघाले मोबाईल मुळे, त्यासाठी 2 महिन्यापासून ऐकतो सातारा केंद्र। बर बर। पहिलं कसं आपल्या जिल्ह्यामध्ये केंद्र होतं, आता ऍप मुळे आता तुमचं केंद्र सध्या ऍप स्पष्ट ऐकू येते आम्हाला। अगदी बरोबर। हो ना, आज काही माझ्या मित्रांचे काही नाव सांगतो त्या गीतासाठी। जरूर। आमच्या गावचे बाळासाहेब धोपटे, राजेबा धोपटे आणि गोविंद धोपटे यांना गीत ऐकायचं। तुम्हा सर्वांच्या पसंतीचं हे गीत आपण ऐकूयात। फोन केल्याबद्दल धन्यवाद। नमस्कार हॅलो आपकी पसंत स्टुडिओ। नमस्कार मॅडम, मी मुक्काम पोस्ट दिगोळ देवीचे तालुका सोनपेठ जिल्हा परभणी बोलतो मॅडम, नागनाथ बाबूराव शिंगाडे। स्वागत आहे आपलं कार्यक्रमात। हो मॅडम, आपलं सातारा केंद्राचे सर्वच कार्यक्रम खूप छान आहेत मॅडम। धन्यवाद। आपण ऐकता नियमित? हो हो, जेवढं वर्णन करता तेवढं कमी। मी आपले रेडिओ मराठी ऍप्स आहे माझ्या 4G मोबाईलवर मॅडम, मराठी रेडिओची त्या माध्यमातून आपलं केंद्र ऐकतो मॅडम मी। अरे वा छान। हो हो हो, आणि पहिलं कसं आहे ज्याच्या ज्याच्या जिल्ह्यात ज्याच्या ज्याचं केंद्र चालत होतं मॅडम, आता अख्ख्या भारतात बी चालू शकतं मॅडम मोबाईलच्या द्वारे। हो, भारतात आणि जगभरात कुठेही असलात तरी सर्व केंद्र आपण ऐकू शकतो ऍपमुळे। हो हो मॅडम, आणि कसं आहे मॅडम रेडिओचं माध्यम म्हणजे खूप छान आहे मॅडम। हो, सर्वात जुनं आणि विश्वासार्ह। हो, आपल्याला वाटतं रेडिओचं म्हणजे प्रमाण कमी झालेलं आहे, तर मी तर असं सांगतो मॅडम कमी नाही झालं, पहिल्यापेक्षा दुप्पट वाढलेलं आहे मॅडम। वाढलंय। हो हो, त्या मोबाईल मला मॅडम 4G मोबाईल मला आणि ती ऍप्स निघाली आपली मराठी रेडिओ, मराठी हिंदी दोन्ही पण, आणि त्याच्यात काय पूर्ण जेवढे भारतात केंद्र आहे तेवढे चालते मॅडम, त्या माध्यमातून ऐकतोय आपलं सातारा केंद्र मॅडम मी। छान छान। आज गीत कोणतं ऐकायचंय मग आपल्याला कार्यक्रमात? गीत ऐकायचं होतं मला मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आहे मॅडम। कोणतं गीत आहे? सब के साथी दुख में ना कोई मेरा राम राम राम। छान गीत। मला पण खूप छान वाटलं मॅडम तुमच्यासंग बोलून, आणि एक मिनिट घेतो फक्त मी। आपल्या बुलढाण्याचे अनेकताई गटोळे मॅडम आहेत मॅडम। बर, आपल्या सर्व काही सातारा आपल्या केंद्राची पूर्ण रेकॉर्डिंग करून पाठवते मॅडम ग्रुपला द्या। अच्छा, तुमचा श्रोत्यांचा ग्रुप आहे म्हणजे व्हॉट्सअप? हो, सर्व मित्रांसाठी आपल्या जे बी मित्र ज्याला वेळ भेटत नाही कार्यक्रम ऐकायला ते नंतर ऐकू शकतं मॅडम, 3 ग्रुप आहेत। आणि त्या तिन्ही ग्रुपला प्रत्येक जिल्ह्यातले 5-6 मित्र आढळत मॅडम, याच्या ग्रुपला 200-245 असे मित्र आहेत आपले रेडिओ मित्र आहेत पूर्ण काही। वा 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 छान। आपल्या जिल्ह्यातले तर जिल्ह्यातले आहेत ना, तर बाहेरले सुद्धा आहेत मॅडम, बिहार उडीसा बंगाल। छान मॅडम, पूर्ण काही रेकॉर्डिंग करून आपल्या कार्यक्रमाची ग्रुपला पाठवून देते मॅडम पूर्ण कार्यक्रमाची। अरे वा छान छान। कोणाचे फोन लागले काय पूर्ण नाव टाकून देते, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद मॅडम त्या आपल्या कार्यक्रमाची रेकॉर्डिंग करतात त्याबद्दल। जरूर ऐकूया मग तुमच्या पसंतीचं गीत मॅडम, कॉल घेतला त्याबद्दल धन्यवाद मॅडम माझा। धन्यवाद। नमस्कार मॅडम, आपलं नाव काय? मी मुक्काम पोस्ट आष्टी तालुका परतूर जिल्हा जालन्याहून सय्यद युनुस बोलतो मॅडम। स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात। हो मॅडम, आज कोणतं गीत ऐकायचंय आपल्याला? ईद आता जवळ आलेली आहे मॅडम, त्यानिमित्ताने मला एक तुम कोणा भूल पाएंगे या चित्रपटातलं गीत ऐकायचं। बर बर, जरूर ऐकूया। कोणतं गीत ऐकायचंय आपल्याला? हो मुबारक ईद मुबारक। बर, जरूर ऐकूया। या गीतासाठी काही मित्र होते मॅडम माझे, दशरथ ठागोते, अशोक पाटील, सय्यद जलाल, सय्यद सादेक, कृष्ण भवरे, गणेश भवरे, ओम गायकवाड, परमेश्वर शिंदे मॅडम। बर बर, तुम्हा सर्वांच्या पसंतीचं गीत आपण ऐकूयात। धन्यवाद मॅडम। धन्यवाद। हॅलो। हॅलो, हां नमस्कार मॅडम। नमस्कार हॅलो आपकी पसंत स्टुडिओ। हां मॅडम, मी नेवासा तालुका बोकू पिंपळगाव जिल्हा अहमदनगर इथून अशोक पाटील बोलतोय। कार्यक्रमात स्वागत आहे आपलं। हां धन्यवाद मॅडम। आम्हाला गीत द्यायचं होतं। कोणतं गीत ऐकायचंय? चित्रपट आहे कुर्बानी। या चित्रपटातलं कुठलं?
हम तुम्हें चाहते हो ऐसे जरूर ऐकूया आपले पसंतीचे गीत. हो आणि मॅडम हे गीत ऐकण्यास पहिले तर आपण एक आमचे काही मित्र आहे आपले दशरथ सागुते सय्यद इनुसे जलाल भाई सय्यद सादिक आहे सय्यद इनुसे आणि आपले साहेबराव पाटील किसन सूर्यवंशी धनंजय वाघ आणि नागनाथ शिंगाडे परमेश्वर शिंदे दीपक जाधव आणि ओम गायकवाड आणि अनिताताई गाठोडे या सर्वांना मिळून गीत ऐकायचं मॅडम. जरूर ऐकूया आपण तुम्हा सर्वांच्या पसंतीचं गीत हे. हो धन्यवाद मॅडम. धन्यवाद. हॅलो. हॅलो नमस्कार. हॅलो आपकी पसंत स्टुडिओ. नमस्ते मॅडम. नमस्कार नाव काय आपलं? मी तर मला कर्तुरकडे बोलतोय मुक्काम पंचायत तालुका जिल्हा सातारा. आज कोणतं गीत ऐकायचं आहे आपल्याला? तेरी मेहरबानी आहे म्हणजे माझ्या वडिलांना हे गीत ऐकायचं आहे आणि मामा आहे. बर त्यांच्या आवडीचं गीत आहे. कोणतं गीत आहे? तेरी मेहरबानी या चित्रपटातलं कोणतंही लावा मॅडम. कोणतंही चालेल. हा माझ्या वडिलांचं नाव सांगतो राजेंद्र निवकिशोर तोडे तासगाव आणि मामांचे नाव आहे भीमराव चव्हाण नीर आणि शंकर पाटोळे खटाव. आपण गायत्री मॅडम बोलताय? हो हो आवाज ओळखला मॅडम. हो हो धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या पसंतीचं गीत आपण ऐकूयात. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. स्वागत आहे आपलं कार्यक्रम. फोन करत मी गायत्री गरुड बोल. आपल्या सातारा हॅलो आपकी पसंत गीत मला या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करून खूप वर्ष करते मॅडम. हो बरेच श्रोत्यांना त्याचा म्हणजे आनंद घेतात कार्यक्रमाचा. हो खूप छान असं काम करताय आपण सर्वांपर्यंत संवाद आपल्याला. पाप ना किया हो जो पाप ना हो. जरूर ऐकूया आपण. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. हॅलो आपकी पसंत स्टुडिओ. सातारा आकाशवाणी मॅडम. हो सातारा आकाशवाणी केंद्र. कोण बोलताय आपण? मी आदिनाथ वाघ पाटील. कुठून बोलताय आपण? बुलढाणा जिल्ह्यातून बोलतोय मॅडम. बर. हा बोराडा खुर्द माझं गाव. बर. आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुप वर तुमच्या सातारा आकाशवाणीची ऍड येते त्या संदर्भात चला करूया प्रयत्न. पहिल्यांदा लागला का फोन आपला? हो हो मॅडम. अरे वा छान. आजच्या कार्यक्रमामध्ये गीत द्यायचं आहे. कोणतं गीत ऐकायचं आपल्याला? चित्रपटाचं नाव आहे रोटी. बर. 1974 मध्ये चित्रित झालेला पिक्चर आहे. राजेश खन्ना आणि मुमताज यांच्यावर चित्रित झालेला आहे. चित्रपटातलं कोणतं गीत ऐकायचं आपल्याला? पाप ना किया हो पापी ना हो. जरूर ऐकूया तुमच्या पसंतीचं गीत. धन्यवाद. हॅलो. हॅलो नमस्कार. हॅलो आपकी पसंत स्टुडिओ. नमस्कार. ताई विजय बाळ बोलत होतो गंगापूर जिल्हा औरंगाबाद. स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. हा नमस्कार ताई. कशी का आपण? खूप छान. आपण कसे आहात? आम्ही पण मजेत आहोत. आज एक हिंदी पिक्चरचं गाणं आहे बघा. कोणतं गीत आहे? ते निमोडा निमोडा गाणं बघा ताई. ते गीत ऐकायचं होतं ताई. जरूर ऐकूया. हो आणि त्याच्यासाठी माझे 2-3 मित्र होते ताई. अशोक पाटील साहेबराव पाटील आणि साताऱ्याचे तुकाराम जाधव म्हणून आहे आणि ओम गायकवाड आणि आर्य आम्ही म्हणून हे सर्व गाणं ऐकू ताई. जरूर तुम्हा सर्वांच्या पसंतीचं गीत ऐकूयात आपण. धन्यवाद. हॅलो. हॅलो नमस्कार. हॅलो आपकी पसंत स्टुडिओ. नमस्कार. मी प्रल्हाद देशपांडे बोलतोय. स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. मला एक हिंदी गाणं ऐकायचंय. कोणतं गीत ऐकायचंय? लावारिश मधलं मेरे अंगने में तुम्हारा क्या काम आहे. जरूर ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो. नमस्कार. हॅलो आपकी पसंत स्टुडिओ. मॅडम जी नमस्कार. नमस्कार. मी संतोष खडसे बोलतोय महागाव जिल्हा यवतमाळ विदर्भ इथून. अरे वा खूप लांबून फोन केलात आपण. हो मॅडम जी आम्ही विदर्भात राहूनही आपल्या सातारा आकाशवाणीशी कनेक्टेड आहोत. आपण ऍपद्वारे ऐकता आमचे कार्यक्रम? हो हो न्यूज ऑन एअर ऍपद्वारे आपलं प्रसारण आम्हाला मिळतं मॅडम जी आणि अतिशय स्वच्छ गुणवत्तापूर्ण प्रसारण आपलं ऐकायला मिळतं. धन्यवाद.
आणि आपल्या सगळ्यांचं निवेदन पण खूप छान असतं, अभ्यासपूर्ण असतं. आपला जो कार्यक्रम आहे साहित्य पत्रिका आविष्कार तो आमच्या अतिशय आवडीचा आहे आणि आमची अशी इच्छा आहे की तो आठवड्यातनं दोनदा प्रसारित झाला तर फार बरं होईल. आज कार्यक्रमात आपल्याला कोणतं गीत ऐकायचंय? गीत आम्हाला ऐकायचंय चित्रपटाचं नाव आहे विश्वास. 1969 साली आलेला चित्रपट. या चित्रपटामध्ये अभिनेता जितेंद्र आणि अपर्णा सेन यांचा अभिनय होता. या चित्रपटातलं गाणं आहे आपसे हमको बिछडे हुए एक जमाना बीत गया. मुकेश आणि सुमन कल्याणपूर यांच्या युगल स्वरातलं अतिशय सुंदर गाणं आहे. तर आमच्यासाठी हे गाणं नक्की प्ले करा मॅडम जी. हो जरूर जरूर ऐकूया. धन्यवाद फोन केल्याबद्दल. जी जी धन्यवाद मॅडम जी. धन्यवाद.